बातमी बीड मधून। बीड मतदार संघात क्षीरसागर बंधूंमध्ये जुंपली आहे। संदीप क्षीरसागर अधिकाऱ्यांकडे टक्केवारी मागतात असं योगेश क्षीरसागर यांनी आरोप केलाय। त्यांच्या आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। दरम्यान योगेश क्षीरसागर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी, पाहूया। प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आणि पायाला भिंगरी राहून महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर हे प्रचार करताना दिसत आहेत। भैया पहाटेपासून तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त आहेत, कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे? प्रचार सगळीकडे बीड शहर आणि ग्रामीण भागात दौरे लावलेले आहेत आणि शहरी भागाचा एक घटक हा ऐतिहासिकरित्या गेले अनेक वर्ष हा चंपावती क्रीडा मंडळ राहिलेला आहे आणि त्या क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मी या जेव्हा आलो तर त्यांनी सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि चंपावती कट्ट्यावर आज आमची जी मीटिंग झाली त्याचं रूपांतर येणाऱ्या 20 तारखेत मतदान रूपी होऊन 23 तारखेच्या विजयात होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। शहराच्या डेव्हलपमेंटसाठी आणि ग्रामीण भागाच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतोय आणि सगळीकडे चांगला प्रतिसाद त्याला भेटतोय। काय नेमकं आता मतदारांना तुम्ही सांगताय समस्या संदर्भामध्ये, उपाययोजना संदर्भामध्ये? आम्ही गेले वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष झाले शहरी ग्रामीण भागात फिरतो, दौरे करतो, लोकांना भेटतो, त्यामुळे काय समस्या आहेत याची जाण आपल्याला आहे आणि ती शासनाच्या दरबारी मांडून तिथून आता बजेट आणून सोडून घेणं हेच काम आता आम्हाला खरं तर बाकी आहे। त्यामुळे त्या रिलेटेड ज्या त्या भागात जिथं आम्ही जातो तर त्यावर चर्चा होते आणि त्याचं समाधान येणाऱ्या काळात आम्हाला करावं लागेल। भयमुक्त बीड करण्याचं आश्वासन जे आहे ते मतदारांना एकंदरीत देताना दिसत आहेत। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र।